मी त्यांना सांगितलं मला राज्यसभा द्या साहेब, बरं, जातो मस्त शांतपणाने नॅशनल पॉलिटिक्स दिल्लीमध्ये बसून करतो, नॅशनल ॲजेंड्यावर बोलतो. कळव्यात 5,000 मागे होतो 2009 सुरुवात पहिली निवडणूक नवीन मतदारसंघ झाला तेव्हा. मी मागच्या वेळेस जवळजवळ 35,000 पुढे. नाही तुम्हाला छान दिसतो, गोरा आहे थोडासा, कधी कधी लाल पण दिसतो. त्याच्यावर देत नाहीत लोक, लोक काम बघतात. तुमचा जो पुढचा राजकीय प्रवास असेल, तुम्ही म्हणजे पवारांचं असं स्वप्न आहे की अनेक मोठे नेते लोकसभेवर उभे करायचे, किंवा ते जर तुमचं डोक्यामध्ये काय आहे पुढचं? मी त्यांना सांगितलं मला राज्यसभा द्या साहेब, बर, जातो मस्त शांतपणाने नॅशनल पॉलिटिक्स दिल्लीमध्ये बसून करतो, नॅशनल ॲजेंड्यावर बोलतो, बस झाला आता हे, असं मी त्यांना मनापासून सांगितलेलं आहे. पण मतदारसंघही सोडवत नाही, कारण का तो मतदारसंघ मी नर्चर केला आहे. म्हणजे अतिशय मागासलेल्या मतदारसंघामध्ये आज लोक कळव्याला खड्डे नाही असं सांगूच शकायचे नाही. पण आता अनेक पेपरनी गेले 2-4 वर्ष बातम्या दिल्या आहेत की ठाणे खड्ड्यात, मात्र कळवा मुंब्रा खड्ड्याच्या बाहेर. म्हणजे एवढा प्रगतीचा वेग वाढवला तिथे मी, हे कसं समजतं? तर ज्या फ्लॅटची किंमत 20 लाख 25 लाख 30 लाख होती, आज त्या फ्लॅटची किंमत 1.5 कोटी 1.25 कोटी अशी झाली. कारण का इन्फ्रास्ट्रक्चर जे कळव्यात आहे ना, ते घोडबंदरलाही नाही. अच्छा, इथनं घोडबंदरला जायला 1 तास लागतो. तुम्ही कळव्यात किंवा मुंब्र्यात उतरलात की तुम्ही 5 मिनिटात त्या कळव्याच्या विशिष्ट परिसरामध्ये येऊ शकता. आज मुंब्र्यामध्ये पूर्वी 2000 म्हणजे 1800 आणि 2000 वरती कधी मुंब्रा गेलंच नाही. आज 6-6.5-7 हजाराला घरं विकत आहे पर स्क्वेअर फूट. हे बघ, तुम्ही जेव्हा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करता तेव्हा लाईफस्टाईलच लोकांची बदलते. त्या पूर्ण एरियाच्या वाईब्स बदलत जातात. आता एखादा माणूस विचार करतो की मी घोडबंदरला घेऊ का आणि ट्रेननी प्रवास करत असेल, तो म्हणेल नको पारसिकला घेतो, म्हणजे ट्रेन पण जवळ पडेल आणि यायला जायलाही सोपं पडू शकेल. ओके, दॅट इज द चेंज. आणि मी अतिशय की माझे नगरसेवक मी आम्ही सगळ्यांनी मिळून जो बदल घडवला हा ऐतिहासिक आहे, आणि माझा मतदार तो मान्य करतो. आणि म्हणून माझा लीड, आधी मी कळव्यात 5,000 मागे होतो 2009 सुरुवात पहिली निवडणूक नवीन मतदारसंघ झाला तेव्हा. मी मागच्या वेळेस जवळजवळ 35,000 पुढे. लोकांचं मतपरिवर्तन असंच होत नाही बघण्याने. नाही तुम्हाला छान दिसतो, गोरा आहे थोडासा, कधी कधी लाल पण दिसतो. त्याच्यावर देत नाहीत लोक, लोक काम बघतात. अरे जाऊ दे रे, तो राजकारण त्याचं राजकारण काय असं, त्याला 24 व्या तासाला कधीही आपल्याबरोबर बसतो.